मोबाईल मिररिंग करणे हे आपल्या अध्यापनामध्ये आता खूप गरजेचं झालेलं आहे. तर मोबाईल मिररिंग करत असताना कोणत्या गोष्टींचं तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत? तर सर्वात महत्वाचं जर असेल तर हे डोंगल आहे. हे जे तुम्हाला डोंगल दिसत आहे याला मिराकास डोंगल म्हणतात. पॅन्डोरा म्हणजे फोट्रॉनिक्स कंपनीचं पॅन्डोरा नावाचं डिव्हाइस आहे. असे अनेक डिव्हाइसेस तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहेत की जे मिररिंग करतात. काही टीव्ही मध्ये सुद्धा मिररिंगची सुविधा इनबिल्ट असते. मोबाईलवर तुम्ही कास्क्रीन ऑन केला की लगेच तुम्हाला ते कास्ट होतं आणि तुम्ही मोबाईलवरचा व्हिडिओ टीव्हीवर पाहू शकता. तशा प्रकारे हे तुम्हाला प्रोजेक्टर आणि हे मिराकास डिव्हाइस एवढं जरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचा मोबाईल हा प्रोजेक्टरद्वारे पडद्यावर कास्ट करून मोबाईलवरच्या सर्व ऍक्टिव्हिटीज घेऊ शकता. आता हे करतात कसं तर हे बघा, हे अशा प्रकारे डिस्कनेक्ट होतं. हे फक्त एवढंच डिव्हाइस आहे, यालाही आपण मोबाईल चार्जर सारखी पिन जी आहे त्याच्या वायरची आपण ती जोडतोय. इथे जोडल्यानंतर हे बटन इथं दिसतं. हे बटन फार महत्वाचं आहे कारण सुरुवातीला आपण जेव्हा ते क्लिक करतो त्यावेळेस तुम्हाला ते बटन कशासाठी आहे तर टीव्ही टू मोबाईल म्हणजे ते सुरुवातीला टीव्हीला कनेक्ट करण्यासाठी दाखवतं. ते मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी त्याला क्लिक करावं लागतं. ते बटन आपण क्लिक केलं की तुमचं मग तिकडे डायव्हर्शन होतं. इकडे तीन भाग आहेत त्याचे. पहिला भाग आहे तो इथे HDMI ची पिन आहे, ती पिन तिथल्या प्रोजेक्टरला आपल्याला जोडायची आहे. ही HDMI ची पिन आहे, ती प्रोजेक्टरला जोडतात. हे दुसरी जी USB दाखवली आहे, USB हा जो USB आहे तो त्याला करंट देण्यासाठी या डिव्हाइसला जो मी या मोबाईलच्या चार्जरच्या भागाला जोडतो. आणि हे जे तिसरा पार्ट दिसतो तुम्हाला याचा, त्याच्यावर लिहिलेलंच आहे Wi-Fi. हे स्वतःच Wi-Fi क्रिएट करतं आणि ते आपल्या मोबाईल मध्ये डिटेक्ट होतो. जेव्हा आपण हॉटस्पॉट किंवा जो Wi-Fi जो ऑन करतो त्यावेळेस तो आपल्याला दिसतो. आणि मोबाईल हा तुमचा कास्ट स्क्रीन सपोर्टेड हवा, म्हणजे तुमच्या मोबाईल जर समजा मी गमतीने बोलतो 1857 असेल तर तो तसा दिसणार नाही, म्हणजे जुना असेल तर दिसणार नाही. पण तो जर नवीन असेल आणि लेटेस्ट मध्ये सगळे मोबाईल तुमचे कास्ट स्क्रीन फीचर वाले आहेत त्यामुळे त्याचा काही गुंडा होतच नाही, टेन्शन नाही तुम्हाला. तर आता याचं कनेक्शन कसं करतो बघा. तर हे जे इथे HDMI चं मी तुम्हाला सांगितलं होतं ते लॅप याच्या प्रोजेक्टरच्या HDMI ला जोडायचं आहे. प्रोजेक्टर मध्ये दोन पिन असतात, एक VGA ही जी दिसते इकडची VGA आणि ही जी दिसते तुम्हाला ती HDMI आहे. आणि हे इकडे खाली जे दिले मिनी USB त्याला MHL जोडतात, पण ते MHL वगैरे आपल्याकडं सपोर्टेड डिव्हाइस कमी असतं त्याच्यामुळे ते जोडत नाहीत. आणि हे ऑडिओ आउटपुट आणि इनपुट आहे. काही प्रोजेक्टरला HDMI नसतो, काही प्रोजेक्टर असे आहेत की त्याला HDMI नाही आहे. तर अशा वेळेस तुम्हाला VGA टू HDMI कन्व्हर्टर मिळतो, तो तुम्हाला घेऊन त्याला कनेक्ट करावा लागेल. इथे मी HDMI ला जोडतोय. पडशील दोघही खाली. तर इकडे लक्ष द्या, हे जे USB आहे ते मी इथे या लाईट बोर्डला जोडतोय. हा जोडलं बंद झालं काय ते लूज झालं ना म्हणून वरची पिन. हा ती पिन, ती वरची ती 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 पिन साईडची रिमोट चालू करायला. हा हे जोडल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल हे कनेक्शन इथं जोडलेलं आहे आणि ते लाईटसाठी तिथे वर जोडले. तर त्याची लाईट इथे ऑन झालेली आहे त्या डिव्हाइसची. आता आपल्याला समोर स्क्रीनवर पाहावं लागेल. अशा वेळेस सेटिंग मध्ये तुम्हाला तर सेटिंग जो आहे रिमोटची सेटिंग ही हा रिमोट आहे तुमच्या समोर. तर रिमोट मध्ये इथे सोर्स म्हणून एक बटन आहे. सोर्स काय करतं की तुमचा सोर्स ठरवतो.
कोणता स्वरूप असेल, एचडीएमआय असेल का व्हीजीए, आता व्हीजीए हा चालू आहे. व्हीजीए म्हणजे काय, तिथे जी कॉम्प्युटरची जी सीपीयूची पिन जोडलेली आहे व्हीजीए, तिकडे त्या सीपीयूला जोडलेली आहे व्हीजीए, तर त्याचं व्हीजीए कनेक्शन आपलं ऑन आहे, त्यामुळे कॉम्प्युटरची स्क्रीन होम स्क्रीन तुम्हाला तिथे दिसते. आता आपण सोर्स चेंज करतोय, सोर्स तीन आहे तिथे एचडीएमआय आणि कॉम्पोजिट. आता इथे मी एचडीएमआय ला क्लिक करतोय, क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, तिथे वायफायचं नाव दिलंय आणि पासवर्ड काय आहे तो दिलाय तिथे. आता कोणीही तिथे तुमच्याकडे सुद्धा मोबाईल ज्यांचे असतील ते पण कनेक्ट करू शकतात. इतक्या एरियामध्ये होतं, कदाचित त्या कोपऱ्यामधल्या शिक्षकांना ते करता येणार नाही, त्याचं एक रेंज ठरलेली असते. तर इथे आता मी माझ्या मोबाईलमधील हा जो सुपरकास्ट म्हणून, आता हे लेनोवचा असल्यामुळे ते सुपरकास्ट दिले, काही मोबाईलमध्ये कास्ट स्क्रीन असतं, काही मोबाईलमध्ये डिस्प्ले असं असतं, तर हे सुपरकास्ट मी ते ऑन करतोय. मोर सेटिंगमध्ये गेलोय मी आणि मी वायफाय ऑन केलाय. वायफाय ऑन केल्याबरोबर खाली माय कास्ट वायरलेस डिस्प्ले, मी जे तुम्हाला सांगत होतो तुमच्या ऑप्शनमध्ये वायरलेस डिस्प्लेमध्ये दिसतं, तर वायरलेस डिस्प्लेला मी क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर कनेक्टिंग असं सुरू झालेलं आहे ते, आणि त्याबरोबर तुमच्या मोबाईलचं नाव तिथे येतं त्या स्क्रीनवर. आणि जे बटन मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणीतरी दुसरेच क्लिक करतायत तिथं, तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. बंद करायचं आहे ते. हा, कोण कनेक्ट करत असेल तर ते डिस्कनेक्ट करा, म्हणजे मला इथं मोबाईल दाखवायला बरं. तो बंद करा, थोडा वेळ लागतो. हा, कनेक्ट झालेला आहे हा डिस्प्ले माझ्या मोबाईलचा. तर अशा प्रकारे तुमचा मोबाईल इथे कनेक्ट झालाय. आता भूगोलाच्या दृष्टीने आपलं ते ऍप फार महत्वाचं आहे. ते ऍप आहे इथे गुगल अर्थ. गुगल अर्थ मी इथे सुरू केला. त्याबरोबर इथे जर तुमचं नेट फास्ट असेल तर तुम्हाला पटापट हे रिझल्ट दिसतात, जसं की इथे तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, इथून तुम्ही इकडे नेपाळ, ते जे दाखवत आहे तुम्हाला हे सोपं जातं. इथे 3D दिलंय, आपण 3D क्लिक केल्याबरोबर ती स्क्रीन तुम्हाला अशी आडवी झालेली दिसते. याच्यामुळे काय होतं की जे जे बिल्डिंग्स आहेत ते 3D रूपामध्ये उभ्या दिसतात तुम्हाला. तुम्ही हे एक्सपिरियन्स करून बघा तुमच्या मोबाईलवर. आणि गुगल अर्थ पूर्वी ऍप्लिकेशन हे याच्यासाठी मोबाईलसाठी नव्हतं, ते UK साठी होतं, UK मध्ये ते चालायचं, इंडियामध्ये नव्हतं. मागच्या महिन्यामध्ये ते लॉन्च केलंय. भूगोल शिक्षकांसाठी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर नकाशा असतो आणि पृथ्वीगोल. तर हा डिजिटल पृथ्वीगोल पण होतो आणि नकाशे पण याच्यावर दिसतात. त्याच्यामुळे एक ऍप तुमच्या नकाशाचं सगळं काम करू शकतं. हे ऑफलाईन सुद्धा चालतं, फक्त डाउनलोड करावा लागतो तेवढा एरिया डाउनलोड करून घ्यायचा आणि ते ऑफलाईन चालू ठेवायचं. तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा ते दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल क्लिअरिंग करून विद्यार्थ्यांना हे सर्व जे अद्भुत अनुभव आहे डिजिटलच्या माध्यमातून जे द्यायचे आहे, तर ही डायसी पुणे पालघर कडून तुमच्यासाठी कायमचा हा युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ राहणार आहे. तर सर्वांनी या व्हिडिओच्या द्वारे शिकून घ्यायचं कसं मेरणिंग करायचं. 1000 डिव्हायसेस मिळतात. प्रोजेक्टरचा वापर मिनिमम पेक्षा जास्त, म्हणजे तुम्ही जेवढा करत असाल त्याच्यापेक्षा जास्त करता येतो. आणि मोबाईल पटकन कनेक्ट करून मोबाईलवरचे जेवढे काय व्हिडिओ आहे काय तुम्हाला जे दाखवायचं आहे तुमच्या अभ्यासक्रमाच्या पटकन बंद करता येईल, म्हणजे सर्व बाबतीमध्ये एफिशियंट प्रकार हा ठरतो. धन्यवाद.